नमस्कार औरंगाबाद रुग्णालयामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जालना सिव्हिल घाटी रुग्णालय येथे आलेलो आहोत. तर नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. तर आपण डॉक्टर परितकर उद्यान यांची आज मुलाखत घेणार आहोत. तर डॉक्टर साहेब, मला सांगा की इतर रुग्णांना कसे उपचार दिले जातात डोळ्याबद्दल? इथे दर महिन्याला 12-13 ते 15 मोतीबिंदूचे शिबिर असतात. संपूर्ण जिल्ह्यातून मोतीबिंदूचे रुग्ण मोफत गाडीमध्ये ने आण केली जाते. इथे आल्यानंतर त्यांना लेस टाकून विना टाक्याची शस्त्रक्रिया केली जाते. महिन्याला साधारणतः 150 ते 250 इतक्या फिट झालेल्या रुग्णांची इथे शस्त्रक्रिया मोफत केली जाते व त्यांना त्यांच्या घरापर्यंत गावापर्यंत मोफत सोडणे आण केली जाते. तर सर, मला सांगा की आज जे पेशंट, खूप सारे पेशंट नीट होऊन गेलेले आहेत, त्यांचे कोणकोणत्या प्रकारचे ऑपरेशन आपल्याकडे केले जातात? इथे मुख्यतः राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. धन्यवाद. औरंगाबाद न्यूज, जिल्हा प्रतिनिधी देवचंद सावरेसह युवराज कुरील, औरंगाबाद न्यूज, जालना. आपण सर्वजण नेत्रदान पंधरवडा सप्ताह म्हणून, नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा करतो. तर ह्याचा उद्देश असा आहे की जनमानसांमध्ये नेत्रदानाबद्दल जनजागृती करणं. आपण जसं रक्तदान करतो किंवा अन्नदान करतो, त्याच्यासारखंच हे नेत्रदान आहे. आणि नेत्रदान हे मेल्यानंतर करायचं आहे, त्याच्यामुळं जिवंतपणी कुणालाही त्याचं काही नुकसान होत नाही. त्याच्यानंतर मेल्यानंतरसुद्धा 6 तासाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचं नेत्रदान करायचं आहे. तर जिवंत असताना फक्त तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, त्याच्याशिवाय बाकी काहीही करायचं नाही. तुमचं आणि तुमच्या परिवाराचं संमतीपत्र द्यायचं आहे तुम्हाला. नेत्रदान केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही पणाचा विद्रूपपणा येत नाही. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की नेत्रदान केल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये काही डिसफिगरमेंट होते किंवा काही विद्रूपणा येतो, असं काहीही होत नाही. नेत्रदान जे आहे ते फक्त डोळा काढतात व्यवस्थित, आणि त्याचा फक्त पुढचा जो पडदा आहे ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, त्याचा आपण ट्रान्सप्लांट करतो. त्याच्यामुळे मेल्यानंतरही तुमच्या चेहऱ्यामध्ये किंवा तुमच्या पूर्ण शरीरामध्ये कुठलाही पणाचा विद्रूपणा येत नाही. तुमच्या एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे 2 अंध रुग्णांना तुम्ही दृष्टी देऊ शकता, आणि ते पूर्ण ही सृष्टी जी इतकी छान आहे ती अंध व्यक्ती पाहू शकतात. त्याच्यामुळे आपण हा जो पंधरवडा साजरा केलेला आहे, तर त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त जणांनी हा फॉर्म भरून देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जे पण अंध व्यक्ती आहेत ज्यांना जन्मापासून दिसत नाही किंवा ज्यांना कुठल्या आजारामुळे अंधत्व आलं आहे, तर त्यांना आपण दृष्टी देऊ शकतो. एवढं बोलून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं नेत्रदान पंधरवडा कशासाठी? राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा पंधरवडा आपण नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा करत आहोत. आणि आमच्या या ऑप्थॉल्मिक डिपार्टमेंट जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आमचे सर्व हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर परितकर, तसेच आमचे सर्व नेत्रतज्ञ डॉक्टर जगताप मॅडम, डॉक्टर आंबेकर मॅडम, आणि बाकी सर्व आमचे स्टाफ, आमचे ऑफिसर, ऑप्थॉल्मिक ऑफिसर, ह्या सगळ्या लोकांनी डिपार्टमेंटचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. या ठिकाणी आमचे बरेचसे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकसुद्धा या कार्यक्रमासाठी थांबलेले आहेत. तर हा कार्यक्रमाचा उद्देश, जसं आमचे ब्रदर सचिन उगले यांनी संपूर्ण सांगितली माहिती, की आम्हाला मृत्यूनंतरही हे जग पाहण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. आणि मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला मृत्यूनंतर हे द्यायचं आहे, त्याच्यामुळे याच्या काय दुखत असत, काही होत असत, त्रास होत असत, त्याचा काही प्रश्न येत नाही. आपण जिवंतपणी काय दान करू शकतो? रक्तदान करू शकतो आपण, आपली किडनी दान देऊ शकतो,
है ना। आता तर हृदयरोपण पण हे झालेलं, पण ते पण मृत्यूनंतर पण जिवंतपणे आपण ह्या ज्या गोष्टी करून आपण अनेक लोकांचे जसं रक्तदान केल्यामुळं अनेक रुग्ण जे आहे अपघातामध्ये मृत्यूमुखी पावणार होते, किंवा इतर काही रक्तस्राव झाल्याच्या आजारामुळं जे मृत्यू पावणार होते, परंतु आपल्या रक्तदान केल्यामुळं, आणि रक्तदान आपण दर 3 महिन्याला करू शकतो, आणि रक्त आपण जर दान केलं तर आपल्या नवीन पेशी, नवीन रक्तपेशी, नवीन रक्त आपल्या शरीरामध्ये तयार होतं। परंतु आजपर्यंत रक्त हे जसं कुठल्याही कंपनीनं, कुठल्याही कारखान्यामध्ये, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये तयार होत नाही, किंवा इतर जनावरचं किंवा गाईचं किंवा म्हशीचं रक्त आपण देऊन आपल्या माणसाला लागू पडत असंही काही नाही। म्हणून आपल्याला रक्तदान ज्या पद्धतीनं एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला द्यावं लागतं, त्याच पद्धतीनं अजूनपर्यंत जो आपण डोळ्याचं दृष्टीदान जो म्हणतो, जो आपण कॉर्निया त्याला आम्ही केरेटोप्लास्टिस म्हणतात आपल्या लँग्वेजमध्ये, तर हा कॉर्निया आर्टिफिशियल देऊन कोणाला दृष्टी आली अजूनपर्यंत असा काही प्रयोग झाला नाही। म्हणून आपल्याला व्यक्तीचं, माणसाच्या व्यक्तीचाच कॉर्निया हा दुसऱ्या व्यक्तीला जर दिला तर ती दृष्टी, म्हणजे जशी सृष्टी तशी दृष्टी, आपल्याला ही सुंदर सृष्टी पाहायची असेल तर आपल्याकडे सुद्धा ती दृष्टी पाहिजे की आपण गेल्यानंतर याचं काय होणार आहे, हे एकतर जाळणार किंवा मग पुरून टाकणार। तर पहिल्यांदा आम्ही मेडिकल कॉलेज असताना आम्ही जे ॲनाटॉमी शिकलो, तर हे का शिकलो माहिती आहे, कारण काही नातेवाईकांनी किंवा काही लोकांनी देहदान करण्याचा संकल्प केला, म्हणून आम्हाला ॲनाटॉमीमध्ये त्याचं शवविच्छेदन करून ह्या शरीरात काय आहे, आणि त्या लोकांनी जर केलं नसतं तर आम्हाला हे शिकायला भेटलं असतं का। म्हणून देहदान ही सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये। तसंच नेत्रदान हा सुद्धा मृत्यूनंतर आपल्याला जग पाहण्याची संधी आहे, आणि म्हणून मी स्वतः मागच्या वेळेस नेत्रदानाचा, देहदानाचा सुद्धा फॉर्म भरला, आणि आताही असेल तर मी स्वतः तुमच्या समोर हा फॉर्म मी भरून देतो नेत्रदानाचा सुद्धा आणि देहदानाचा सुद्धा। मला कळणार नाही की माझ्या बॉडीचं काय होणार, म्हणून माझ्या नातेवाईकांनी जरी याचा खरोखर जर सत्कारने लागली तर मला वाटतं माझ्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या जे लोक जग पाहत नाही, म्हणजे ते त्यांच्यासाठी जग नसल्यासारखंच आहे ना, म्हणजे मृत प्राय आयुष्य अंधहीन होण्यापेक्षा आपण काही लोकांच्या डोळ्यामध्ये दृष्टी जर दिली तर त्यांच्यामध्ये सुद्धा जिवंत राहून दृष्टी सृष्टी पाहण्याचा आनंद ते घेऊ शकतात। आणि हा सुंदर कार्यक्रम आपण सर्वांनी या ठिकाणी आयोजित केला, आणि याबद्दल जनजागृती करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केलेला आहे, आणि या ठिकाणी औरंगाबाद मुच्चे पण संपादक आणि हे या ठिकाणी आलेले आहे, जेणेकरून हा फक्त 4 भिंतीपर्यंतच न राहता हा अनेक लोकांनी सोशल मीडिया माध्यमातून, न्यूजपेपरच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून अनेक लोकांना यातून प्रेरणा भेटावी नेत्रदान करण्यासाठी, इतर आपले अवयवदान करण्यासाठी। तर खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचं सार्थक होईल।